नमस्कार, मी अंजली, अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बाजारात आवळे यायला सुरुवात झाली आहे आणि आवळ्याचे खूप वेगवेगळे प्रकार आपण आजपासून पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण आवळ्याचे लोणचे कसे घालायचे ते पाहणार आहोत. तर चला, आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 15 ते 16 मी आवळे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले, धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण त्याचबरोबर इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. इथे तुम्ही सोयाबीनचं किंवा सनफ्लावर, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, कुठलंही तेल तुम्ही जे खात असाल ते तेल इथे यूज करू शकता. मी इथे सनफ्लावर तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे 1 मोठा चमचा जिरं घेतलेले आहे. 2 मोठे चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे, जिऱ्याच्या दुप्पट आपल्याला मोहरी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे 1 छोटा चमचा मी हिंग घेतलेला आहे आणि आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत. इथे मी 1 मोठा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि 3 मोठे चमचे मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे. शक्यतो काश्मीरी लाल मिरची पावडरचा यूज करावा, जेणेकरून लोणच्याला छान कलर येतो. इथे 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आपण. तर इथे 2 मोठे चमचे धणा घेतलेले आहे, धणे, आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आपण. तर चला, सगळ्यात अगोदर मी एका स्टीमरमध्ये आवळे स्टीम करून घेणार आहे. बऱ्याचदा तुम्ही आवळे कुकरमध्ये उकडून घेऊ शकता, पण स्टीम केल्यामुळं आवळ्याचे जे ओरिजिनल फ्लेवर असतो, जी चव असते, ती कायम त्याच्यात राहते. त्यामुळं मी नेहमी आवळे स्टीम करून घेते. आणि तुम्ही जर उकडलात तर आवळे जरा जास्त शिजण्याची शक्यता असते आणि आवळ्याचा जो फ्लेवर आहे किंवा जी टेस्ट आहे थोडीशी कमी होऊ शकते. तर इथे आपण आवळे स्टीम करून घेऊया. तर इथे बघा, कमीत कमी 15 ते 20 मिनटानंतर माझे आवळे जे आहेत ते पूर्णपणे स्टीम झालेले आहेत. अशा प्रकारे मी जर चाकू त्याच्यावर असा टेस्ट केला तर चाकू आपला ह्या आवळ्यामध्ये शिरतो, याचा अर्थ आवळे व्यवस्थित मऊ झालेले आहेत. तर याला आपण थंड करून याच्या फोडी करून घेणार आहोत. तर इथे 20 मिनटं मला आवळे स्टीम करून घ्यावे लागलेत. तर बघा, एका बाऊलमध्ये मी आवळे व्यवस्थित म्हणजे अगोदर स्वच्छ पूर्णपणे ड्राय होऊ दिले. ड्राय नंतर त्यातल्या बिया काढल्या आणि बिया काढून अशा प्रकारे आपण इथे फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या आकाराच्या फोडी आवडत असतील लोणच्याच्या, त्या तुम्ही करू शकता. मी इथे अशा जशा पाकळ्या असतात त्या पाकळ्या एक एक काढून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आता आपण लोणच्यासाठी जो मसाला असतो तो तयार करणार आहोत. इथे आपण जी मोहरी घेतली आहे ती मोहरी टाकायची आहे. मोहरी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण जिरं टाकणार आहोत आणि लगेच आपण यात धणेही टाकणार आहोत. तर हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. ही जी मोहरी आहे ती तडतडली पाहिजे. ती बघा, जेव्हा ही मोहरी व्यवस्थित भाजते ती उडायला लागते, तेव्हा आपण हे बंद करून घेऊया. तर त्याचबरोबर आपल्याला हे भाजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत. मेथी दाण्याला आपण सगळ्यात अगोदर भाजत नाही आहे, ते जर खूप जास्त भाजले तर त्याचा जो कडवटपणा आहे तो वाढू शकतो आणि लोणचं जे आहे थोडंसं कडू लागू शकतं. बघा, व्यवस्थित मोहरी तडतडायला लागली अशा प्रकारे की मग आता आपण काय करणार आहोत, व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे गॅस बंद करायचा. त्यानंतर आपल्याला मेथी दाणे टाकलेले आहेत. मी इथे कॅमेरा हे झालेलं ऑफ झालेलं आहे, त्यामुळे मी मेथी दाणे याच्यात टाकलेले आहेत. व्यवस्थित मेथी दाणे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. तर हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे आपण यात जिरं, मोहरी, मेथी दाणे आणि धणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता आपण हा मसाला ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करताना खूप जास्त असा बारीक पावडर करायची नाही, कोर्स टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला याचं. तर लक्षात ठेवा, नेहमी हा मसाला थोडासा भरड जशी असते त्याप्रमाणेच काढायचा आहे. आपण एक 5 मिनटं साधारणतः पल्स करून घेऊया असा मसाला. बघा, मस्त मोठा मोठा आपला मसाला तयार आहे. तर हा मसाला आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया. जर तुमचा हा मसाला व्यवस्थित भाजला गेला असेल तर खूप छान असा स्मेल येतो या मसाल्याचा, एकदम जबरदस्त टेस्ट होते आवळ्याच्या लोणच्याची. तर मस्त आपला मसाला तयार आहे. तर चला, आवळ्याचं लोणचं बनवायला सुरुवात करूया. तर आपण इथे आता तिसरी स्टेप आहे की तोच पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे. तर इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तर हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात हिंग पावडर टाकायची आहे. तर लक्षात ठेवा, हिंग पावडर आपण नेहमी तेल गरम झाल्यानंतरच टाकावे. बघा, इथे हिंग पावडर आपण टाकतो आहे 1 चमचा. हिंगामुळे लोणच्याला खूप जबरदस्त टेस्ट येते आणि हिंग, हळद
मीठ या तीन इन्ग्रेडियंट्समुळं लोणचं आपलं खूप जास्त दिवस टिकतं. तेलाचंही प्रमाण व्यवस्थित घ्यायचं, त्याच्यामुळे तेलामुळेही लोणचं खूप लवकर खराब होत नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हळद पावडर टाकल्यामुळे तेलात खूप छान कलर येतो आपल्या लोणच्याला. व्यवस्थित हळद आणि हिंग आपलं तेलात गरम झालेलं आहे, तर आता आपण यात व्यवस्थितपणे ज्या फोडी आहेत आवळ्याच्या त्या सावकाश टाकायच्या, नाही तर त्या उडल्या जातात बाहेर. तेल खूप जास्त गरम आहे, तर याला आता आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. तर हा आवळा ऑलरेडी आपण शिजवून घेतलेला आहे. बऱ्याचदा आवळ्याचे लोणचे करण्याची वेगवेगळी पद्धत असते. बरेच जण आवळा कच्चा आवळ्याच्या फोडी करून घेतात आणि डिरेक्टली असं तेलामध्ये टाकून त्या परतून घेतात. पण ते जे लोणचं आहे ते थोडंसं आपल्याला खायला दाताखाली थोडंसं करकर लागतं, त्यामुळं आवळे नेहमी असे वाफून घ्यायचे. व्यवस्थित शिजले जातात आणि या लोणच्याची लाईफस्पॅन जी आहे खूप जास्त दिवस टिकतं लोणचं हे. अर्थात अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं बनवलं तर खूप छान होतं. साधारणतः 7 ते 8 महिन्यासाठी तुम्ही लोणचं रूम टेम्परेचरवर बाहेर ठेवून खाऊ शकता, पण शक्यतो 1 महिन्यापुरतं बाहेर ठेवावं, बाकीचं लोणचं फ्रीजमध्ये ठेवावं. तर 1-7-8 मिनटानंतर हे आवळे व्यवस्थित आपले परतून झालेत, थोडासा गोल्डन कलर आला की मग त्यात तो आपला जो मसाला आहे तो टाकलेला आहे. 3 मोठे चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर आपण यात ॲड केलेला आहे. मीठ टाकायचं चवीनुसार, मीठ व्यवस्थित टाकायचं. जर कमी मीठ झालं तर आवळ्याचे लोणचं जे आहे ते थोडंसं खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे नेहमी लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण व्यवस्थितच असावे. बघा, मीठ आपल्या चवीनुसार, पण थोडीशी जी क्वांटिटी आहे लोणच्यामध्ये ती मिठाची जरा जास्त असते. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान कलर यायला लागला आहे, एकदम रॅडिश कलर येतो. लालसर कलर आपल्या लोणच्याला आलेला आहे कारण आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा यूज केलेला आहे. तर इथे आपण जे गूळ घेतलेला आहे तो गूळ टाकणार आहोत. गुळामुळं एक छान आंबट गोड तुरट असं आपलं आवळ्याचं लोणचं तयार होतं. जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, पण खूप जबरदस्त आपलं हे आवळ्याचं लोणचं तयार होतं. या आवळ्याचं लोणचं तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत, कधीही किंवा गरम गरम इंद्रायणी भातासोबत हे आवळ्याचं लोणचं अप्रतिम लागतं. भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तर बघा, नक्की ट्राय करा. आवळे बाजारात मिळायला सुरुवात झाली आहे, तर ही पहिली रेसिपी आहे आपली आवळ्याची लोणच्याची. आपण यानंतर आवळा कँडी, आवळा सुपारी या सगळ्या रेसिपी पाहणार आहोत. जर तुम्हाला ही आवळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा.